36 जिल्हे 36 बातम्या न्यूज G9 महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे। औरंगाबाद जिल्ह्यामध्ये पैठण तालुक्यातील बालानगर पाचोड महसूल मंडळात 27 तारीखमध्ये रात्री अवकाळी पावसाचा हल्ला झालाय। ज्वारी पिकाचं यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय, यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झालाय। बालानगर सर्वे नंबर 232 क्षेत्र 40R जनार्दन सर्जेराव यांनी खरीप हंगामात कापूस लागवड केली आहे। रिमझिम पावसाने उगवून आले, 2 महिने पावसाने विश्रांती घेतली, त्यामुळे खरीप पिकाची वाढ खुटली गेली, तसेच उत्पन्नात घट झाली। बालानगरसह संपूर्ण पैठण तालुक्यातील महसूल मंडळाची पावसाची सारखीच परिस्थिती होती। कापसाचे क्षेत्र एका वेचणीमध्ये संपुष्टात आले, कापसाला केलेला खर्च आला नाही। जनार्दन सर्जेराव यांनी कापूस उपटून जमिनीमध्ये हस्त नक्षत्रामध्ये शाळू ज्वारी पेरणीचा मोसमामध्ये पेरणी केली आहे। 2 महिने विहिरीच्या पाण्यावर जतन केलंय। मध्यरात्री 27 तारखेला रात्री 12 वादळ वारा विजेच्या कडकडाटसह या परतीच्या पावसानं ज्वारी उभे पीक जमीनदोस्त आडवे केले। जनार्दन सर्जेराव यांनी खरीप कमी पावसाअभावी कापूस पीक गेले, रब्बी पीक अवकाळी पावसानं झोडपलं गेलं अशी भावना प्रतिनिधीकडे व्यक्त केली आहे। मी नामदेव जनार्दन गोर्डे बालानगर शहरातून बोलतो। गेल्या वर्षी अतिवृष्टी झाल्यामुळे आम्हाला कपाशी झाली नाही आणि यंदा आम्ही कपाशी उपटून ज्वारी पेरली। ज्वारी पेरल्याच्या नंतर परवा दिवशी अवकाळी पाऊस झाल्यामुळे आमची ज्वारी खाली पडली। तर आमची ही सरकारला अशी विनंती आहे की आम्हाला नुकसान भरपाई द्यावी। न्यूज G9 महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी सत्तार शेख औरंगाबाद।